हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही निघालो आहोत डीमार्टमध्ये किराणा शॉपिंग करण्यासाठी. रुद्रचे पप्पा, रुद्र आणि मी. रुद्रची झोपेची वेळ होती, तरीसुद्धा तो मस्तपैकी फ्रेश होता, कारण त्याला फिरायला मिळालेलं होतं. रुद्र, गाडी आहे काही? स्ट्रोलरमध्ये बसून रुद्रला मज्जा वाटत होती. इकडे तिकडे असणारं सामान जे आहे ते सगळं तो ऑब्झर्व करत होता, आणि मजा त्याला खूप वेगवेगळी माणसं आणि वस्तू दिसत होती, त्यामुळे त्याला छान वाटत होतं. आणि रुद्रचे नेमके मी शूज विसरले होते, पण त्याला खाली चालायचं होतं, कारण की बराच वेळ तो कडेवर राहत नाही. आता त्याला चालण्याची प्रॅक्टिस चालू होती त्याची सध्या, तर तो अजिबात खाली कडेवरती थांबायला मागत नाही. बाहेर आलं की त्याला स्वतःला खाली उतरायचं असतं, तर त्याला चालायला सोडलं होतं, पण त्याने शूजच आणले नव्हते त्याचे. मी मस्तपैकी तो इकडे तिकडे आणि कोणी दिसेल असेल तर दादा दादा करून आवाज देत होता. रुद्रचे पप्पा थोडी शॉपिंग करत होते, म्हणजे तेल वगैरे तूप हे ते पाहत होते. रुद्रला स्ट्रोलरमध्ये बसवलेलं होतं, त्यांच्या हातातलं सामान घ्यायला बघतो आहे तो. त्यानंतर आम्ही मला आणि रुद्रला शूज घ्यायचे होते, आणि रुद्रच्या पप्पांना बेल्ट घ्यायचं होतं. त्यासाठी आम्ही वरती गेलो जिथे कपडे वगैरे अशा टाईपचे सगळं सामान आहे. तर रुद्रचे पप्पा बाकीचं त्यांचं आवश्यक सामान बघत होतं, तोपर्यंत आम्ही विंडो शॉपिंग करत होतो, इकडे तिकडे फिरत होतो. आणि थोड्या वेळानंतर रुद्र कंटाळा होता, तर त्याला म्हणजे बसायचं होतं, तर खाली त्याला ते रॅपर्स वगैरे दिसलेले ते घेऊन खेळत होता. आणि रुद्रचे पप्पा तोपर्यंत त्यांचं रेनकोट जे आहे तर ते चेक करत होते त्यांच्या साईजचं. रुद्रला फार गंमत वाटत होती काहीतरी वेगळं, आणि फिरायला मिळतं आहे ना, तर त्याच्यामुळे तर तो त्याला अजूनच आनंद मिळतो. रुद्रासाठी पावसाळी शूज घेतले आणि माझ्यासाठी सुद्धा, तर असे क्यूट असे रुद्राचे शूज आहेत व्हायलेट कलरचे. आणि त्यानंतर डीमार्ट शॉपिंग करून आम्ही घरी निघालो. थोडासा वेळ झाला होता, तर नंतर घरी गेल्या गेल्या रुद्र झोपला, जी झोप झाल्यानंतर मग त्याला खायला घातलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ठरवलं की जे रुद्रचे वॉकर आहे आणि ती दुसरी एक गाडी आहे पांडा गाडी, तर ती जी आहे तर ती ठेवून देऊया, कारण की सध्या त्याचा काही उपयोग नाही आहे. आणि उगाच हॉलमध्येसुद्धा अडचण होत आहे, त्याच्यामुळं आम्ही ते ट्राय करत होतो. रुद्रला त्याच्या व्हील्ससोबत चाकांसोबत खेळायचं होतं, त्यामुळं तो म्हणत होता की मला सोडा, मला ते खेळायचं आहे म्हणून. जे वॉकर होतं ते गोल शेपमध्ये असल्यामुळं ते त्या गोळीमध्ये बसत नव्हतं, म्हणून त्याच्यासाठी निळी पिशवी जी आहे तर त्याच्यामध्ये त्याला बसवलं. आणि त्याची जी पांडा बाईक आहे त्याला गोळीमध्ये ठेवलं, तर ती जी गोळी होती त्याच्यावरती मस्त जी गोणी होती त्याच्यामध्ये मस्त गाईचं चित्र होतं. तर रुद्र काऊ काऊ करत होता, आणि त्याला माहिती नाही आम्ही त्याच्या जे खेळणी आहे तर ते एक एक करून ठेवून देते. काय होतं की हॉलमध्ये पण सध्या जागा कमी पडते, गाड्या वगैरे रुद्रच्या सायकल येते, म्हणून मोजक्याच वस्तू ठेवूया असं ठरवलं आम्ही. म्हणून काही काही गोष्टी ज्या आता तो त्याला कामाला येणार नाहीत अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या एक एक करून ठेवून देतो आहे. नंतर तो त्याचा जेव्हा त्या खेळण्यासारखा होईल तेव्हा त्याचा वापर होईल. आणि वॉकरचा सध्या त्याचा काही उपयोग करत नाही, म्हणजे तो चालतो पण तो काही त्या वॉकरमध्ये बसत नाही, थांबत नाही, आम्हाला धरून धरून तो चालतो. त्यानंतर जे आपले माझे आणि यांचे जे शूज वगैरे आहेत चप्पल हे ठेवून दिलं, कारण की ते पावसाळी नाही आहेत आणि बाहेर जी रॅक आहे चप्पल ठेवण्याची तर ती ओपन आहे, म्हटलं त्याच्यावरती खराब होऊन जाईल पाणी पडून, म्हणून त्या पिशवी भरून आतमध्ये ठेवून दिल्या. त्यानंतर मग नाश्त्याची वेळ झाली होती, मग पोहे करायला घेतले. आणि आता सध्या ना पावसाळा सुरू व्हायचीच सुरुवात आहे, तरीसुद्धा बऱ्याचशा भाज्या कमी मिळायला सुरुवात झालेली आहे. कोथिंबीर तर 10 रुपयाची अगदी थोडीशी आली होती, आणि बऱ्याच त्याच भाज्या आहेत, त्या भाज्याही काही घ्यायच्या ते कळत नाही बाजारात गेल्यानंतर, तर त्याच भाज्या खाऊनही कंटाळा यायला लागतो. मग प्रत्येक ऋतूचे आपले फायदे आणि तोटे दोन्ही असतात. तर रुद्रला पोहे खायचे होते, पण तोपर्यंत तो कंट्रोल करत नव्हता, म्हणून आजी त्याला शेजारी घेऊन गेल्या होत्या. तोपर्यंत मी पोहे करून घेतले, आणि एक मोठा ॲल्युमिनियमचा जो डब्बा आहे तर त्याला मी घासून ठेवते.
जे मोठे कुरमुऱ्याचे वगैरे पाकिट्स आहेत ते त्याच्यात भरून ठेवते, रिकामा आहे. आणि रुद्राचं जे खेळणं ठेवण्याचा डबा होता त्याच्यात आईंनी पापड भरून ठेवलेलं तर ते रिकामा झाला आहे, तर तोही घासून ठेवते आणि त्याच्यात रुद्राचं खेळणी ठेवते. आता त्याच्यातली पण काही खेळणी जी आहेत तर ती जी त्याला आता ते कुळकुळा वगैरे काही कामाचं राहिलेलं नाही ते सगळं काढून ठेवून देणार आहे. कारण ते काय होतं की तो सगळं आता पिशवीत भरून ठेवलेलं आहे सध्या, तर ते सगळी पूर्ण पिशवीच आहे तो उचलून ठेवतो त्याच्यामुळं म्हणजे सगळं काही पाडतो आणि मग पूर्ण पसारा होतो हॉलवर. त्यापेक्षा जे खेळणीला तो खेळतो आहे त्याच खेळणी जे आहेत तर त्यावरती ठेवते, बाकीच्या जे आहेत त्या आता लागणार नाही त्या ठेवून देते. आणि मग त्या डबे घासून घेतले, पोहे हो झालेले होते, म्हटलं पटकन घासून घेते नाही तर तो आल्यानंतर मला करू देणार नाही म्हणून पहिल्यांदा डबे घासून घेतले, तोपर्यंत ते सुकतील ते आमचा नाश्ता होईपर्यंत. आणि नंतर मग सामान भरून ठेवलं. जे धुतलेले कपडे होते तर ते मी ड्राय करायला टाकते, कारण मशीनला लावायला भरपूर वेळ जातो त्यामुळे मी हातानेच कपडे धुते आणि मग ते मशीनला फक्त ड्राय करते. आता पावसाळा आहे तर मशीन ड्राय केलेले बरे पडतात. त्यानंतर हॉलमध्ये जे काही कपडे वगैरे इकडे तिकडे पडलेले होते त्याचा पसारा उचलून ठेवते, कारण की घरभर काही नसलं तरी घरभर कपड्यांचा आणि खेळण्यांचा एवढाच पसारा नेहमी आमच्याकडे होत राहतो. तर आणि रुद्राची बरीशी खेळणी जी आहे ती कमी करायची ठरवली, त्यामुळे आता सध्या उचलून ठेवते. सोफ्यावरच्या खुर्च्यांचं पण तेच होतं, बसलं की त्याच्यातले कवर वगैरे ते खाली पडतात आणि रुद्र इकडे तिकडे खेळत राहतो त्यामुळं व्यवस्थित सगळं ठेवून देते झटकून वगैरे, कारण कोणी खायला बसलं तर त्याचं काही सांडलेलं वगैरे असेल तर ते. आणि हे सगळं आवरून ठेवलं कपडे तिथले हॉलमधले. त्यानंतर मग रुद्रला बोलवते नाश्ता करायला. रुद्रासाठी हे बुक्स मागवले होते, खूप छान आहेत, त्याला काही कळत नाही एवढं पण ते चित्र पाहतो आणि खूप छानपणे तो ऑब्झर्व करतो. आपण त्याला तो एखादा शब्द सांगितला तोही छान बोलून दाखवतो. आणि हे डीमार्टमधून आणलेलं सामानपैकी काही बेसिक सामान बरंचसं सामान गाडीत राहिलेलं आहे, तर धने तिखट जिरे वगैरे ते जरा एक्स्ट्रा भरून ठेवले, सारखे सारखे आणावे लागतात. आणि मग रुद्रला नाश्ता करायला घेऊन आले, त्याला पहिल्यांदा बनाना खायला घालायला लागतो कारण की त्याचं सध्या त्याचं फेवरेट फूड आहे. आणि मस्त मग पोह्यांचा नाश्ता त्याने केला, व्यवस्थित खायला लागला आहे तो सध्या. मध्ये आजारी असताना तेव्हा त्याचं खाणं फार कमी झालं होतं. आणि त्यानंतर आम्ही नाश्ता झाल्यानंतर रुद्राची खेळणी जी आहे ती खुळखुळे वगैरे जी छोटी छोटी खेळणी आहेत तर ती सगळी बाजूला केली. बड्डेमध्ये गिफ्ट आलेले काही काही खेळण्याचं ह्यांनी रुद्राने त्याच्या दादा आणि दिदीने काही काही बऱ्याच वस्तू ज्या आहेत त्या खराब करून ठेवल्या, तर म्हटलं ते ठेवून देते, त्याचीसुद्धा एक पिशवी भरली. त्यानंतर मला डीमार्टमधून आणलेलं सामान लावायचं होतं, म्हणजे सगळं भरून ठेवायचं होतं व्यवस्थित डब्यांमध्ये. मग एक साईडला त्या भाजीला काय करायचं म्हणून वांगे बरेच होते ना आधीचे, म्हणून ते वांग्याचं भरीत करण्यासाठी ते भाजायला ठेवले. आणि एक तिकडे म्हटलं रुद्रासाठी खिचडी बनवणारच आहे तर ती थोडीशी एक्स्ट्रा बनवते, कारण की वांग्याचं भरीत आणि भाकरी थोडं कोरडं कोरडं होईल म्हणून थोडंसं खिचडीसुद्धा होईल त्यासोबत. त्यानंतर तांदूळ भरून ठेवले डब्यामध्ये, साखर आणि जे काही बेसिक सामान आहे आणलेलं सगळं किराणा सामान आपल्याला लागतं ते सगळं एक एक करून भरून ठेवलं. गरम मसाले आणि जे पॅकेज्ड वाले सामान होतं तर ते नंतर एका पिशवीत भरून ठेवलं, कारण की बाकीचे डबे भरलेले होते पूर्णपणे. आणि उरल्या ते सगळं झाल्यानंतर भाकरी आणि वांग्याचं भरीत जे आहे तर त्याला वांग्याच्या भरताला मी कांदा आणि टोमॅटो वगैरे टाकून पुन्हा एकदा थोडं परतवून घेतलं, कारण वांगे जरा जास्त दिवस झाले होते तर ते व्यवस्थित भाजले गेले नव्हते. आणि अशा प्रकारे मग स्वयंपाकसुद्धा साईड बाय साईड करून घेतला. त्यानंतर खाली सांडलेलं सगळं भरून घेतलं आणि भाकरी आणि वांग्याचं भरीत जे आहे ते करून घेतल्यानंतर जेवायला बसलो आम्ही प्रिया जेवायला. या ब्लॉगमध्ये इतकंच, भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. व्हिडिओ आवडला असलंच नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.